थोडक्यात माझ्याकडे वेळ आहे. आपण भारतीय आहोत आणि भारतीय असल्याचा सर्वांनाच अभिमान आहे. बघा एकूण 8 वर्ल्ड कप जिंकलेले आहेत आतापर्यंत. मेन इन ब्ल्यू भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला 1983 ला कपिल देव निखंज याच्या नेतृत्वामध्ये. जबरदस्त पराक्रम केला होता खरं तर कपिल देव निखंज. जबरदस्त कामगिरी राहिली होती 1983 ला. त्यानंतर 2011 वर्ल्ड कप जिंकला होता महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वामध्ये. दुसरा वर्ल्ड कप जिंकून दिला. T20 एकमेव वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकलेला आहे महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वामध्ये 2007 ला. त्यानंतर एकूण 5 वर्ल्ड कप जिंकण्याचा भीम पराक्रम केलेला आहे भारताचे अंडर 19 कॅप्टन. 2000 वर्षाला मोहम्मद केप, 2008 ला विराट कोहली, 2012 ला उन्मुख चंद, त्यानंतर 2018 चा विचार केला पृथ्वी शॉ आणि 2022 या वर्षाचा आपण विचार केला तर यश धूल याच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाने 5वा वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे. आणि संघाचे प्रशिक्षक कोच होते ऋषिकेश कानिटकर. डेफिनेटली आणि यश धूलच्या नावावरती एक विक्रम राहिलाय. पहिली वहिली प्रथम श्रेणी सामना खेळत असताना त्याने शतक ठोकलंय दिल्लीसाठी. जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे. भारताच्या चेंडूला लॉब थेट फटका खेळलेला आहे. चेंडू हवेच्या प्रवाहाबरोबर चाललेला आहे. सीमा पार षटकार. पहिल्या चेंडूवर आसमान दाखवलेले आहे दशरथ याच्या गोलंदाजीवर षटकार पेश केलेले आहे. षटकाराने खातं खोललेलं आहे आणि लगेचच मी तर म्हणेन संधी निर्माण झाली होती तिथे. पण हाफ चान्स होता. यष्टीरक्षक प्रल्हाद जरूर प्रयत्न केला होता. मी तर म्हणेन प्रयत्न तर चांगले केले होते. सुदैव फलंदाजात निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावपलकावर 6. पहिल्याच चेंडूवर एक उत्तुंग षटकार ठोकला होता फलंदाज धनंजयने. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रिचा स्मृती पायगाव जोरदार अपील केलेले आहे. धावबादची संधी आहे. फलंदाज धावचीत बाद होते. पहिल्या विकेटचं पतन. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलं चेंडू पायांवर आदळला जोरदार अपील केला होता. पण उत्साह बघायला मिळाला. धाव घेण्याचा तिथे आत्मघातकी प्रयत्न केला आणि गणेश पहिला फलंदाज धावबादच्या रूपाने बाद झालेला आहे. नवीन फलंदाज क्रमांक 3 खेळण्यासाठी महेंद्र संघाचा कॅप्टन. आज या दुसऱ्या दिवसासाठी आम्हाला निरीक्षक लाभलेले आहेत बालाराम पाटील जे सहसचिव आहेत. मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे उपाध्यक्ष वासुदेवजी चौधरी आणि पाहतो आपण सदस्य श्याम चौधरी मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे. आज आम्हाला ते निरीक्षक लाभलेले आहेत या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा दशरथ पुढे येऊन स्टेपाडून खेळलेले आहे चेंडू. ते मिड ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण जयवंत होता तिथे. पण एक क्विक सिंगल पूर्ण केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकावर 7. खातं खोलतोय फलंदाज महेंद्र वैयक्तिक. पहिलं पॉवर प्ले तर षटक प्रगती पथावर आहे. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर दशरथ. 5 ते 6 पावलांचा छोटासा रनअप. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अतिशय चांगला चेंडू होता. फलंदाजाची बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू टाकला होता. स्विंग अँड मिस डॉट बॉल. षटकार खाल्ल्यानंतर चांगली
वापसी करताना कम बॅक करतोय गोलंदाज दशरथ पाटील, अनुभवी खेळाडू आहे आणि त्याच्या समोरच अनुभवी फलंदाज धनंजय। चेंडू मात्र चाललाय वाईड इश लॉन्ग ऑन सीमारेषेकडे, फक्त एकच धाव पूर्ण केलेली आहे। एक्सपीरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जाते। सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या धावपलकावर 1-8। संत सुरुवात बघायला मिळते ती रिचा स्मृती पायगावे संघाची। पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर मात्र काय कमालीची गोलंदाजी बघायला मिळाली ती दशरथ पाटील याची। दोन्ही लढवई संघ आहेत, चांगली फाइट होण्याची दाट शक्यता आहे दोन संघांमध्ये। हवा आता अतिशय वेगाने वाहताना, हवेचा वेग आपण जर बघितला तर पश्चिमेकडून पूर्वेकडे अतिशय वेगाने हवा वाहताना, थंड वातावरण, भव्य दिव्य अशी स्पर्धा अगदी मैदानाच्या सभोवताली आपण जर बघितलं तर गर्द हिरवीगार झाडं देखील आपल्याला बघायला मिळतात। निसर्गाच्या कुशीत वसलेली क्रीडानगरी आहे, वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे। ह्या मैदानावरून ह्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहत आहेत SSS वाहिनीच्या माध्यमातून देखील, टेलिव्हिजन सेटवर तुम्ही स्पर्धा पाहू शकता। तसेच आपण टाईप करायचं आहे, सर्च करायचं आहे, लॉग ऑन करायचं आहे 3 Star Movies लाईव्ह टेलिकास्ट आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। तसेच आपण टाईप करू शकता श्री जरीमरी चषक 2022 अलीमगर। नरेश दुसऱ्या षटकासाठी सज्ज झालेल्या बॉलिंग मार्कवर चेंडूला खोदून काढलेला आहे। सरळ ब्लेडने हा फटका खेळला होता, सरळ बॅटने फटका खेळला होता, मिळतील 2 धावा, स्ट्रेट फटका अगदी खेळला होता। धावसंख्या वाढते धावपलकर 10। धनंजय तब्बल खेळतोय 9 धावांवर, महेंद्र खेळतोय 1 या धावसंख्येवर। नरेश फुलटा चेंडू, जैसी गेंद वैसी नसीहत आणि चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाते, गुड शॉट, 4 धावांसाठी चौकार। बेस्ट वर्सेस बेस्ट अशी फाइट बघायला मिळते, चांगला बॅटल रंगणार आहे दोन संघांमध्ये, चांगला कॉन्टेस्ट प्रेक्षकांना बघायला मिळेल। चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 14। डेफिनेटली एक आपण पाहिलं तर एक चॅम्पियनशिप पटकावली आहे जरीमरी अलीमगरनं आणि एक वेळ फायनल खेळला होता आणि याच दोन संघादरम्यान आय थिंक फायनल झाली होती, म्हणजे फायनल खेळण्याचा एक्सपिरियन्स दोन्ही संघांना आहे आणि या मॅच मध्ये मात्र आता जरूर तो युद्ध पाहायला मिळतोय। निश्चितच बॅट आणि बॉलचा जबरदस्त संघर्ष बघायला मिळणार या सामन्यामधून। नरेश चेंडूला आडव्या बॅटने खेळलेला आहे, चेंडू जमिनीलगत चाललाय, वाईडिश मिड विकेट सीमारेषेकडे, 2 धावा पूर्ण केलेले आहेत फलंदाज धनंजयाने। क्लेवर क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळते। चौकार आला, त्यानंतर चेंडूला फक्त ड्राईव्ह केला जमीन लगत आणि 2 धावा पूर्ण केल्या। धावसंख्या वाढते धावपलकावर 16। पहिल्या सामन्यामध्ये धनंजयाने 32 धावांची तुफाणी खेळी साकारली होती आपल्या संघासाठी पुन्हा एकदा। चेंडू मात्र चांगला फटका आहे, लॉफ्ट केलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपवते, चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते, डायरेक्ट हिट, फलंदाज धावचित बाद होते महेंद्र। डायरेक्ट हिट, श्रीनाथ याने डायरेक्ट हिट त्यांचा
वेद घेतला होता आणि डायरेक्ट हिटच्या रूपामध्ये फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झालेला आहे. दुसरा रिचा स्मृती पायगावे संघाचा महेंद्र, धावसंख्या धावपळकावर 17, 2 गड्यांच्या मोबदल्यात. बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे काही ठराविक खेळाडू होते जे डायरेक्ट हिट करताना आपण बघितले होते, त्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करणार आहे दक्षिण आफ्रिकेचा जॉन्टी रोड्स, नंबर 1 हा फिल्डर राहिला होता. असे काही निवडक खेळाडू होते मित्रांनो जे डायरेक्ट स्टंपला हिट करायचे. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात धावत असं आला नव्हता, चेंडू चाललाय निश्चितच बॅकवर्ड शॉर्ट लेग सीमारेषेकडे, खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 2 धाव पूर्ण करते फलंदाज धनंजय, पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपळकावर 19, 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा नरेश सज्ज होते बॉलिंग मार्क वर, राईट आर्म ओव्हर द विकेट ने मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे. चेंडू मात्र बघूया, चांगला फटका आहे, चांगल्या धाव मिळतील. पहिली धाव पूर्ण केलेली आहे, चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल, धावसंख्या वाढते धावपळकावर 20, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. येणारे अजून 2 षटक डेथ ओव्हर, आणि या 2 षटकांमध्ये एक चांगलं आव्हान जर द्यायचं असेल जरी मरी आलिमगर या संघाला, तर जास्तीत जास्त धावा कुठून काढाव्या लागतील. पण धनंजय याची प्रशंसा करावी लागेल, सलामी लिहून चांगली फलंदाजी करते आपल्या संघासाठी, महत्वाचं योगदान महत्वाच्या सामन्यामध्ये उपयुक्त धावा जोडताना आपल्या संघासाठी. समीर ठाकरे दोन्ही संघांचा आपण जर विचार केला चालू सीझन मध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. एक संघ निश्चितच आपण बघितला चॅम्पियन संघ आहे, एक चषक जरी मरी आलिमगर संघाने जरूर पटकावलेला आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रिचा स्मृती पायगाव संघाने देखील खूप चांगली कामगिरी केलेली आहे ह्या सीझन मध्ये. चालू सीझन चालू हंगामाचा आपण जर विचार केला तर आज मात्र निश्चित 2 खेळाडू संघामध्ये खेळताना दिसत नाहीत रिचा स्मृती पायगावे संघामध्ये, सचिन मडवी आणि गुरु. कुठे ना कुठे तरी कमतरता उणीव भासते ती रिचा स्मृती पायगाव संघाचा आपण जर विचार केला तर. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रल्हाद, फुलटा चेंडू आडव्या बॅटनं स्वीपच्या अंदाजाने खेळलेला आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे, पहिली धाव पूर्ण केलेली आहे, चांगले क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल, धावसंख्या वाढते धावपळकावर 21. चालू सीझनचा आपण जर विचार केला तर 40+ ची क्रेज खूप गाजा वाजा बघायला मिळते. 40+ क्रिकेट असोसिएशनच्या सर्वात जास्त स्पर्धा होताना भिवंडी तालुक्यामध्ये. उलटा चेंडू, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी बिग हिट 6 रन्स. धावसंख्या वेगाने वाढते धावपळकावर 27. डाब्या एष्टीवरचा हा फुलटॉच चेंडू होता, फुल टोल वसूल केलेला आहे या चेंडूवर, चेंडूला भिरकावून दिलेला आहे. सीमारेषेच्या बाहेर जाणारा दर्जेदार षटकार संभाजी याच्या बॅट मधून खात खोलतोय षटकारांनी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर सज्ज होणार आहे गोलंदाज प्रल्हाद. चेंडू मात्र पंच केलेला आहे आणि चांगला प्रयत्न, जबरदस्त एफर्ट्स. पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न, तिसऱ्या प्रयत्न आणि चौथ्या प्रयत्नामध्ये हा झेल सुटलेला आहे. पाहू शकता तुम्ही पंच केला होता, आगला वेगला फटका खेळला होता हे पाहू शकता. पहिला, दुसरा, तिसरा, चौथ्या प्रयत्नामध्ये कॅच ड्रॉप दर्जेदार कॅमेरावर. राहुल मात्रे, योगेश चेंडू मात्र बघूया, लॉफ्ट केलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपावते, चांगला झेल आणि धनंजय गवळी याचा संपला खेळ.
अतिशय जबरदस्त दर्जेदार झेल बघायला मिळाला। सावन होता तिथे फिल्डर आणि खूप चांगले योगदान आपल्या संघासाठी दिलेले। तब्बल 18 धावांची एक वेगवान खेळी साकारली आणि झेलबादच्या रूपाने बाद झालेला आहे। तिसरा फलंदाज बॅक टू द डगआउट रिचा स्मृती पायगाव, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे। रणधीर प्रल्हाद पुढे येऊन स्टेपआउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाजाच्या बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू टाकला होता। स्विंग अँड मिस डॉट बॉल इन कटर डिलिव्हरी टाकली होती, धीम्या गतीने हा चेंडू टाकला होता। प्रल्हाद याच्याकडे व्हरायटी आणि विविधता आहे गोलंदाजीमध्ये, कधी फास्टर वन तर कधी धीम्या गतीचे। चेंडू टाकताना अजून एक डॉट बॉल, वाईड यॉर्कर बघायला मिळते। निर्धाव चेंडूची समाप्ती, चांगली गोलंदाजी बघायला मिळते। आता मात्र निश्चित 3 षटकांचा खेळ संपलेला आहे, धावसंख्या धावपळकर 3-28। पहिल्या षटकामध्ये दशरथ याने 8 धावा खर्च केल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, त्यानंतर नरेश याने धावा खर्च केल्या 12, प्रल्हाद याने या षटकामध्ये धावा खर्च केलेल्या त्या 8 आणि एक महत्वाचा विकेट धनंजय गवळी याचा मिळून दिलेला आपल्या संघासाठी। 3-28 धावा धावपळकावर आहेत। अजूनही शेवटचा अंतिम षटक आहे, किमान या षटकामध्ये 15-16 धावा ह्या पाहाव्याच लागतील। शेवटचा अंतिम षटक आहे, बघूया ते षटक कर्णधार कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवतोय ते बघायचंय। सावन शेवटचा अंतिम षटक घेऊन आलेले आहे। आजच्या दिवसामधून जो संघ क्वालिफाय होईल या पूल मधून बी पूल मधून तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे, कारण कालच्या दिवसामधून सेमी फायनल मध्ये धडक मारलेली आहे नटराज खारबाव या संघाने। खूप चांगली माइक सिस्टीम तनिक्ष डीजे चे प्रोप्रायटर प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून आलिमगर बऱ्याचशा मेगा इव्हेंट्स मध्ये त्यांना मी बघितलेलं आहे। सावन शेवटचा अंतिम षटक घेऊन आलेला आहे आणि बघा, मी मगाशी देखील या गोष्टीचा उल्लेख केला होता की हे मैदान असं आहे की हवेच्या वेगाने बेल्स देखील खाली पडत असतात। न्यूझीलंडची दोन मैदान आहे, नेपियर आणि वेलिंग्टन, इथे अशा प्रकारचं दृश्य तुम्हाला बघायला मिळते। उलटा चेंडू होता, पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय, चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। 1+4 5 धाव मिळतील। जिकवीरा 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 माऊली अगदी बोलल्या ना पावली। या 5 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपळकर 33, चांगला आकार येतोय आणि फ्री बॉल देखील असणार आहे। रणधीर याच्या बॅट मधून हा एक चांगला चौकार बघायला मिळाला, लॉफ्टेड फटका खेळलेला आहे, वाट शॉट, चेंडू चाललाय 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 सीमारेषेच्या बाहेर, नाही थांबणार चौकार। कलात्मक क्रिकेटचा आविष्कार बघायला मिळाला, कॉपी बुक स्टाईल न फटका खेळला होता, एक्स्ट्रा कॉबर सीमारेषेच्या बाहेर जाणारा रणधीर याच्या बॅट मधून निघालेला चौकार, धावसंख्या वेगाने वाढते धावपळकर 37। आता मात्र सावन याचा चांगला समाचार घेतला जातोय, तब्बल रणधीर 8 धावांवर खेळतोय, 2 प्रेक्षणीय चौकार पेश केलेले आहेत आतापर्यंत। पुन्हा एकदा सज्ज होणार आहे सावन बॉलिंग मार्कवर,
एसटी रक्षक प्रल्हाद यांनी काहीतरी कानमंत्र टिप्स दिलेले आहेत गोलंदाज सावन याला. चेंडू मात्र निश्चितच बीट झाला फलंदाज, बीट झाला एसटी रक्षक. असं वाटलं होतं की एक संधी होती, निश्चितच संधी निर्माण झाली होती तिथे. लेमन कट चायनीज कट बघायला मिळाली, चेंडू फाईन लेगला तिथे ट्रॅव्हल झाला होता आणि चेंडूला जोपर्यंत फिल्डर उचलणार तोपर्यंत संधी होती रणधीर याला एक धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या वाढते धावपळकावर 38. शेवटचं चौथा अंतिम षटक प्रगतीपथावर. गोलंदाज सावन सज्ज होते बॉलिंग मार्कवर, छोटासा रनअप आहे. मिस टाइम फटका स्वतः गोलंदाज झेपावलेला आहे. चांगला झेल, गुड कॅच, फलंदाज बाद होते संभाजी. बाद होतोय फलंदाज, खेळी संपुष्टात आलेली आहे ती संभाजीची. ती बरोबर आपण जर विचार केला तर संभाजी थोडासा दडपणामध्ये होता. एक षटकार पहिल्याच बॉलवर त्यानं खेचला होता, परंतु त्यानंतर प्रल्हाद पाटीलनं दोन डॉट टाकले, त्यानंतर कुठेतरी दबावामध्ये आला आणि त्या दबावामध्ये त्याची विकेट देखील इथे गेली आहे. पुन्हा एकदा सावन सज्ज होते, नवीन फलंदाज महेश नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. रणधीर याच्या बॅट मधून एक चांगला फटका बघायला मिळतोय, डाऊन दी ग्राउंड खेळला होता. पहिली धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन धावा कंप्लीट केलेल्या आहेत, धावसंख्या वाढते धावपळकावर 40. आता मात्र मी तर म्हणेन समीर ठाकरे एक चांगली धावगती राखण्यामध्ये यश आलेलं आहे, समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल. रिचा स्मृती पायगाव या संघाची. चेंडू मात्र फोर्स केलेला आहे, चेंडूला मिड ऑनला जाते. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक नशरत पाटील झेपावलेला आहे, क्विक थ्रो केलेला आहे, पण तितक्याच चपलाईने या दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या दोनने वाढते धावपळकावर 42. नरहरी पाटील आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आपणास मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. वीर तानाजी दापोडे न्यू 40+ या संघाचे एक तडाखेबंद फलंदाज आहेत. चेंडू मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह, एक धाव पूर्ण केलेली आहे. जगदीश झेपावतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. ओव्हर थ्रो होते, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तीन धावा कंप्लीट. धावसंख्या वाढते धावपळकावर 45 आणि विजयासाठी 46 धावांचं लक्ष आहे जरीमरी आलिमगर या संघाला सेमी फायनल मध्ये धडक मारण्यासाठी.
46 रन्स टू विन 46 धावसंख्येचं लक्ष्य असेल हा सामना इथून जिंकण्यासाठी टीम जरीमरी स्पोर्ट्स अलीमगढला. खरं तर चालू सामन्यामधील विजेता संघ रॅडिकल ठाकराचा पाडा या संघासोबत फाईट करेल सेमी फायनलमध्ये. त्यामुळे दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही लढत आहे. या अगोदर आपण पाहिला होता या दोन संघादरम्यान ठाकराचा पाडा ह्या मैदानावरती जो सामना आपल्याला पाहायला मिळाला होता अंतिम फेरीचा तो सामना होता. आणि त्या सामन्यामध्ये मात्र जरीमरी स्पोर्ट अलीमगढनं विजय मिळवला. तर त्यामुळे हा रिवेंज बॅटल बदले की लढाई जरूर म्हणता येईल. ही स्पर्धा चालू आहे जरीमरी अलीमगढ आयोजित जरीमरी चषक 2022 हे भव्य दिव्य पर्व आपल्याला पाहायला मिळते वीर तानाजी क्रीडानगरी दापोडीच्या मैदानावर रंगत असलेला हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते दशरथ पाटील आणि संजय पाटील. दशरथनं या अगोदरच्या सामन्यामध्ये तब्बल 46 धावांची तुफानी इनिंग सादर केली होती आणि इथे आता संघाला 46 बनवायचे आहेत चार ओव्हर्समध्ये. गोलंदाजी करण्यासाठी लेफ्ट आर्म व्हेरिएशन फार चांगले आहे गणेशकडे. लेफ्ट आर्मने गोलंदाजी करतोय सातत्याने डॉट बॉल व्हेरिएशन त्याच्या माध्यमातून आपण पाहिलंय. ओव्हर द विकेटनं सज्ज होईल पहिलाच बॉल इथे मिड ऑफला झेलची संधी पहिल्याच बॉलवर बिग विकेट मोठा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय जरीमरी स्पोर्ट अलीमगढ संघाचा. आपण पाहिला पहिल्याच बॉलवर दशरथ पाटीलचा खेळ इथे संपलाय. एक मोठा फलंदाज या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूनं 46 धावा बनवल्या होत्या तोच खेळाडू इथे शून्यावर बाद होतोय निराश पावलाने या ठिकाणी मैदान सोडत असताना. ऑफस्टिकचा हा बाहेरचा चेंडू होता सरळ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि मिड ऑफला अप्रतिम झेल स्वीकारला. कन्सिस्टन्सी इथे राखता आली नाही दशरथ पाटील याला. तुम्ही मागच्या सामन्यामध्ये काय केलं त्याला महत्व नाही, तुम्ही चालू सामन्यामध्ये काय करता त्याला अतिशय महत्व असतं. डेफिनेटली कन्सिस्टन्सी सातत्य तसेही फार कठीण आहे सातत्य टिकवणं क्रिकेटच्या ह्या खेळामध्ये. सचिन तेंडुलकर सरांनी सातत्य टिकवलं तब्बल 24 वर्ष त्यांची कारकिर्द आपल्याला पाहायला मिळाली क्रिकेटची. एकमात्र असा खेळाडू आतापर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळाले ज्यानं तब्बल 24 वर्ष आपल्या देशाची सेवा केली क्रिकेटच्या माध्यमातून आणि जगातील. यावेळीचा हा चेंडू इथे फुल टॉस वर घेऊन शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये इथे ट्रॅव्हल झाला होता. एक धाव इथे मिळाली. एकमेव खेळाडू ज्याने 6 वर्ल्ड कप खेळलेला खेळाडू जवळजवळ 1992 पासून ते जवळजवळ 2011 पर्यंत 6 वर्ल्ड कप खेळलेला जगातील एकमेव खेळाडू सचिन तेंडुलकर. अगदी आपण बरोबर सांगितलं. एक खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळाला आहे शोएब मलिकचं देखील नाव घ्यावं लागेल कारण 90च्या दशकामधला एकमात्र खेळाडू आता शिल्लक राहिला आहे जो सध्या त्याच्या देशाचं प्रतिनिधित्व करतोय. हॅलो बोला अजित. शोएब मलिक अजूनही त्याच्या पाकिस्तान संघासाठी खेळताना दिसला. एकमात्र असा खेळाडू ज्याने 1998 साली डेब्यू केलाय. या दरम्यानचा हा चेंडू व्हाईट बॉल इथे आलाय पंच कळवत आहेत व्हाईट ची खून. धावसंख्या 2 धावा धावफलकावरती. गोलंदाज सय्यार ओव्हर द विकेट इथे फुल टॉस आहे फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न चेंडू चालला डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत रणधीर
1-6 विते पूर्ण झाले आहे. आणि या मॅच मध्ये अगदी आपण पाहिले तर पायगाव संघातील काही प्रमुख खेळाडू नाहीयेत. टीमचा कॅप्टन सचिन नाहीये, त्यानंतर गुरु जो सर्वात फॉर्म मध्ये असलेला भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू तो सुद्धा नाहीये. तरी देखील संघाने अतिशय चांगल्या दर्जाची कामगिरी केली आहे. या मॅचचा आपण विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 3 धावा आणि गणेश चांगला क्रिकेट इथे दाखवत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना सामना करेल नरेश. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र मोठा प्रहार केलाय. इतना धावा चांगल्या मिळतील. चेंडू निघून जाईल सीमेच्या बाहेर. बिग हिट षटकार. फलंदाजाला अगदी हवेचा देखील इथे साथ मिळते. कारण बघतोय आपण की फक्त चेंडू तुम्ही बॅटवर घ्या, थोडीशी ताकद लावा, हवेबरोबर चेंडू बाहेर जाण्यास मदत होते. आणि आता आपण तेच बघितलं नरेशच्या बॅटमधून येणारा षटकार. यस, स्प्रे षटक संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. फर्स्ट एड किट आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत डॉक्टर जितेंद्र पाटील, जानकाई माता खारभाऊ संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्हाला फर्स्ट एड किट हा पुरवला जातोय. ह्यावेळेचा हा चेंडू इथे सोडून दिला. वाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला चेंडू आलाय. चांगलं कम बॅक गणेशकडनं पाहायला मिळालं. टीमची टोटल पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली फक्त 9 धावा आणि एक महत्वपूर्ण इनफॉर्म बॅट्समन दशरथला त्यानं बाद केलाय. चांगली सुरुवात इथनं म्हणावी लागेल. जेवढे पण डॉट चेंडू येत आहेत ना समीर ठाकरे, तेवढे मोस्टली फर्स्ट एड किट घेऊन घ्यायचंय मैदानाच्या आतमध्ये. यस, आमचे फिजिओ मैदानामध्ये आता इंटर होताना डॉक्टर राजीव पाटील. जिथे कमी तिथे आम्ही, मग स्कोरर, त्यानंतर कॉमेंटेटर, त्यानंतर अंपायर आणि आता फिजिओ. गोलंदाज यार, या दरम्यानचा हा चेंडू संभाजीचा ऑफसाईडच्या दिशेने फटका चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत. दुसरीही धाव घेण्याचा प्रयत्न. आता कुठेतरी एक चांगली भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये आपण जरूर बघतोय. 11 धावा धावफलकावरती लागले. टार्गेट 46 पूर्ण करायचं आहे. या अगोदर आपण पहिला 2 सामने जिंकले. सहजगत्या रॅडिकल ठाकराचा पडाय संघानं. गोलंदाज सय्यार इथे ड्राईव्ह केलाय चेंडू चालले काऊ कॉर्नरला. एक धाव पूर्ण. धाव संख्या होते 12. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे चालू आहे. लक्ष आहे 46 11.50 सरासरी राखायची आहे सामना जिंकण्यासाठी. एकदा चेंडूला स्वंग केलेला आहे. मिड विकेटच्या वरून जाणार हा देदीप्यमान षटकार. What a batting, अफलातून फलंदाजी पाहायला मिळते. तुफानी थँक यू डीजे. दरम्यान अजिंक्य मढवी यांच्याकडनं पायगाव संघासाठी खूप साऱ्या
शुभेच्छा आहेत, परंतु आता पायगाव संघ थोडासा बॅकफुटला जरूर पाहायला मिळाला आहे. अफलातून बॅटिंग नरेश इथे करत असताना, नरेशनं गोलंदाजीमध्ये मी म्हणेल चांगली कामगिरी केली नाहीये, 12 धावा दिल्या, परंतु आता फलंदाजीमध्ये जरूर मी म्हणेल आपल्या संघाच्या गरजेमध्ये उपयुक्त कामगिरी करत असताना इथे स्विंग याला मी चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह केले सरळ साइड स्क्रीन समोर महेश आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो झालाय. खर तर बॉल कलेक्ट करण्यामध्ये अपयश आलं संभाजीला आणि त्या दरम्यान 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. धाव फलक मात्र 2 धावीच्या मदतीनं 20 वर जाऊन पोहोचले. 26 धाव संख्येची गरज अजूनही आहे हा सामना जिंकण्यासाठी. 13 चेंडू आणि 26 धावा इथे मात्र चांगला बॉल, आता चांगला चेंडू आलाय. कम बॅक पाहायला मिळालाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल 10.00 ची सरासरी राखत असताना 20 धावा इथे लागलेत. अगदी आपण पाहिले तर पहिल्या 2 षटकांच्या कंपॅरिझन मध्ये टीम पायगावची देखील 20 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती. बघा इथे टिट फॉर टॅट आणि जशाच तसं ठोसाच ठोसा इथं उत्तर दिले जाते, ते म्हणजे जरी मरी अलिमगर या संघाकडून. कारण आपण बघतोय की 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 20, अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जशाच तसं इथं उत्तर दिलं जाते निश्चितच. आणि या ठिकाणी एवन चिकनचे पिंटू नवाले आणि अलिमगर गावाचे जावई आहेत कांबेगावचे किशोरजी खारिक यांच्याकडनं खूप सारे शुभेच्छा आलेले आहेत या आयोजन नियोजनाला आणि अलिमगर संघाला. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय जरीमरी चषक अलिमगर मध्ये. धनंजय आल्या, यावेळेचा हा चेंडू फ्लिक केलाय, फटका चांगला पाहायला मिळतोय, सीमेच्या बाहेर जाईल, वॉड शॉट. रिप्ले मध्ये पाहणं आता इंटरेस्टिंग राहील ज्या प्रकारे स्ट्रोक सादर केलाय. काय फटका खेळला होता, अगदी फ्लिक केला होता आणि मस्तक पे दस्तक. एकदा चेंडूला फोर्स केलेला आहे, चेंडू येते लॉंग ऑफला आणि हा चौकार. दरम्यान अक्षय द्वारकानाथ पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत या स्पर्धेमध्ये, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आम्हाला लाभलेत या स्पर्धेसाठी. अक्षयजी पाटील साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. या दरम्यानचा हा चेंडू इथे देखील ड्राईव्ह केलाय, काय बॅटिंग होते, अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली आहे. इथे मात्र क्षेत्र रक्षण चांगलं, ज्या प्रकारे बॅटिंग व्हायला हवी होती ती बॅटिंग इथे करत असताना कॅप्टन संजय संघाच्या अडचणीमध्ये मच नीडेड ही इनिंग आता इथे सादर करत असताना. धावसंख्या 2 ने पुढे सरकले फलकावरती, 32-14 धावा अजूनही दूर आहे विजयापासून, येणारे चेंडू शिल्लक आहेत 9. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र खोलवर टप्प्याचा होता, इथे ड्राईव्ह चांगला पाहायला मिळाला, फिल्डिंग थोडीशी खराब जरूर झाली, बॅकअप चांगला आलाय, धाव घेण्याचा प्रयत्न. आता इथनं जम्बलिंग पाहायला मिळाले अक्षरशः टीम रिचा स्मृती पायगाव मध्ये. सुरुवातीला 2 ओव्हर्स मध्ये फक्त 20 बनल्या होत्या, परंतु त्यानंतर संजय पाटीलनं आक्रमण केलं. बॉडी लँग्वेज आपण बघितली तर थोडीशी आता निगेटिव्ह वाटायला लागली आर एस पायगाव या संघाची. यावेळेचा हा चेंडू फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत.
एकच धाव इथे मिळेल. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण गणेश कडनं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि फलंदाज धावबाद. चुकीचा कॉल पाहायला मिळाला. धावसंख्या 35 धावफलकावरती. खरं तर संजयचा चुकीचा कॉल पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग करत होता परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये तो बाद झालाय. नवीन खेळाडू आता मैदानामध्ये लेजंड ऑफ अलीमगढ क्रिकेट प्रल्हाद पाटील एंटर झालाय. 11 धावेची गरज हा सामना इथून जिंकण्यासाठी. 7 चेंडू महत्वाचा बॉल आणि ह्या चेंडूवरती मात्र फटका चांगला पाहायला मिळालाय. कॅच ड्रॉप आणि षटकार ही कॅच नाही तर मॅच मी म्हणेल जरूर सोडली आहे. आज त्या फिल्डर कडनं दोन वेळा चुका झाल्यात. खरं तर तुम्ही जर ह्या लेवलचं क्रिकेट खेळताय तर तुम्हाला चुकीला माफी नाहीये. बघा अगदी बरोबर. पहिला चेंडू देखील त्यांना आडवायचा होता. म्हणजे कॅच नसती पण तुम्हाला अडवलं तरी असं तरी चार धावा वाचवले असतो तुम्ही संघासाठी. आणि हा तर मला तरी वाटतं की सिच्युएशन बघता हा जेल पकडायला पाहिजे होता. डेफिनेटली कॅचेस विनिंग द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण असतं क्रिकेटमध्ये. आता लास्ट ओव्हर शेवटचं एक षटक शिल्लक. 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 गरज. ही कॅच नाही तर मॅच सोडली राजू पाटे सर. कॅच जरी पकडली असती तरी माझ्या मते तरी म्हणजे या 7 धावा आणि त्या 5 म्हणजे 11 धावा असतं या षटकामध्ये. म्हणजे काहीतरी झालं असतं उलटफेर. मात्र अजूनही सामना संपलेला नाही. अजूनही संधी आहे मात्र ती कमी आहे आर एस पायगाव या संघाकडे. अगदी आपण बरोबर सांगितलं. आता कमी संधी शिल्लक आहे कारण फार कमी धावा वाचवायच्या आहेत. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र सॉफ्ट हँड फक्त ढकलला. चेंडू चालला डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर आहेत. इथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. ओव्हर थ्रो जरूर झालाय. बॅकअपला क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत एक धाव इथे मिळाली आहे. 5 चेंडू आणि आता 4 धावेची गरज. सामना अजूनही मी म्हणेल संपलेला नाहीये. गोलंदाज महेश मात्र सिच्युएशन ती आहे पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे. ती म्हणजे जरी मरी अलीमगर या संघाकडे. डेफिनेटली इथे पुढे येऊन मॅच फिनिश करणारा हा स्ट्रोक विजयी षटकार. सामना मात्र जिंकलाय टीम जरी मरी स्पोर्ट्स अलीमगर न. काय सामना आपल्याला पाहायला मिळाला. तर सामन्याचा सामनावीर ज्यानं 4 षटकार ठोकले असा नरेश राऊत ठरलाय ह्या मॅचचा हिरो. 27 धावांची नाबाद इनिंग त्याने सादर केली आपल्या संघासाठी. तर नरेश